ह्या मुलाला ही त्या विभागातील मुलं साईन हॉस्पिटलला घेऊन आली होती आणि ॲडमिट करत असताना ज्या पद्धतीनं लक्ष दिलं पाहिजे होतं त्या पद्धतीनं लक्ष दिलं जात नव्हतं. ही मुलं माझ्याजवळ होती. नंतर मी डीनना चिठ्ठी देऊन चांगल्या पद्धतीने नंतर लक्ष देण्यास सुरुवात झाली. परंतु आज नाही म्हटली तरी एकूण 14 दिवस झाले त्या मुलाच्या डोक्याला मार बसला होता आणि आज त्यांचं नाही म्हणतो तरी सकाळी 4 वाजता त्यांचं त्या मुलाचं निधन झालं. वय 28 आहे. जास्त पण वय नाही आहे. आज परिस्थिती अशी आहे त्याचं निधन झालं आहे आणि त्याचा जो किडनीचा जो भाग आहे त्या भागामध्ये ते पिक्चर दाखवलं जाते मोबाईलवरती त्यामध्ये किडनी काढली आहे ह्या लोकांनी असं चित्र दिसते आहे. ॲक्सिडंट हा विषय वेगळा आहे. किडनी काढणं अशा डोक्याला मार बसला आहे. मग किडनीच्या इथे ह्या लोकांनी कशा पद्धतीने ऑपरेशन केलं कोणतं ऑपरेशन तर मोबाईलवरती दिसते आहे प्रत्यक्ष. पोलीस स्टेशनने त्याचा शोध आणि बोध घ्यावा आणि ह्या फॅमिली आणि दुसरं म्हणजे एक 53 वर्षाचं माणसाची बॉडी आणि ही 28 त्या 53 वर्षाच्या फॅमिली नातेवाईकांना ती 28 वर्षाची बॉडी देऊन टाकली आणि प्रत्यक्ष अंकुशची आणि प्रत्यक्ष ती त्यांची बॉडी पण भेटत नाही त्या मुलाची अशी परिस्थिती आहे. त्याच्यामुळे वातावरण एवढं तंग झालं आहे ह्या हॉस्पिटलच्या अवतीभोवती. कमी नाही म्हणते कमीत कमी 1000 कुटुंब त्या विभागातील वडाळ विभागातील इथे मोर्चा घेऊन आले आणि त्यांना सांगेपर्यंत अत्यंत एवढा मनस्ताप आणि सुद्धा इथे आहेत. तुमच्या रुग्णालयामध्ये कोणाशी बोलणं झालंय का सायन रुग्णालय? डॉक्टरांशी झालं, माझ्या डीनशी झालं. जोशी म्हणून डीन आहे, त्यांच्याकडनं काय सांगण्यात आलं? त्यांनी सांगितलं आम्ही ज्यांनी गुन्हे केले असतील त्यांच्या कायदेशीर कारवाई आम्ही करणार अशा पद्धतीने डीन जोशीने सांगितलं. मृतदेह बदलला गेला हे त्यांनी मान्य केलंय का? ते मान्य करत आहेत त्या बाबतीत आणि त्या बाबतीत आम्ही ऍक्शन घेऊ असं त्यांच्या मुखातले शब्द आहेत. आणि किडनी प्रकरणावर काही बोलले का ते? त्याचा आम्ही आता मी ॲडिशनल कमिशनर चव्हाण साहेबांशी मी चर्चा केली, DCP त्रिपाठींशी पण चर्चा केली आणि त्यांना सांगितलं तर प्रत्यक्ष ही तुम्ही चौकशी करा, डीप जावा यामध्ये आणि तुम्हाला ह्या बाबतीमध्ये माहिती मिळेल आणि त्याबद्दल तुम्ही CR बनवा. धन्यवाद.